शिक्षक बँकेच्या सभेत विरोधी गटाकडून अंडी फेकण्याचा प्रकार। सांगलीमध्ये आज प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेमध्ये प्रचंड गदारोळ आणि गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे। सभा सुरू असताना सत्ताधारी गटावर विरोधी गटाकडून अंडी फेकण्याचा प्रकार झाला आहे। सांगलीतल्या डेक्कन हॉल या ठिकाणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। सभा सुरू झाल्यावर विरोधी गटाच्या सभासदांनी बँकेच्या गैरकारभाराविरोधात आणि बांधण्यात येणाऱ्या इमारत त्याचबरोबर ठरलेला लाभांश न दिल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रचंड गदारोळ सुरू झालेल्या या सभेदरम्यान विरोधी गटाकडून स्टेजवर बसलेले अध्यक्ष आणि संचालक मंडळांच्या दिशेने दोन अंडी फेकण्याचा प्रकार घडला आहे। स्टेज समोरच ही अंडी पडली होती। यानंतर सत्ताधारी गटाकडून ही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता। यानंतर बँकेचे अध्यक्ष यांनी गदारोळामध्ये सभा आटोपती घेतली। त्यानंतर विरोधी गटाने सभागृहाच्या बाहेर जाऊन सत्ताधारी गटांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत निषेध नोंदवला। दरम्यान अंडी फेकणाऱ्या सभासदांच्यावर कडक कारवाई करून सभासदत्व रद्द केलं जाईल असा इशारा बँकेच्या अध्यक्षांनी दिला आहे। दरवर्षी शिक्षक बँकेच्या सभेमध्ये असणारी गदारोळाची परंपरा यंदाही कायम असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची आज 71वी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल माधवनगर रोड सांगली येथे मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पडली। आज सभेला उपस्थित राहिलेल्या जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनी, माझ्याबरोबर मला बँकेच्या इलेक्शनमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळातल्या 12 संघटना, माझ्याबरोबर काम करणाऱ्या बँकेच्या व्हाईस चेअरमन, बँकेचं सर्व संचालक मंडळ यांनी मला या वर्षभर एका आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कारभारासाठी मला बहुमोल असं सहकार्य केलं आणि साथ दिली। जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींनी विश्वास जो या स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाला दाखवला, त्याबद्दल मी जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना मनापासून सुरुवातीला धन्यवाद देतो। आज बँकेची 71वी सभा पार पाडत असताना मला इतका अभिमान वाटला की मी बँकेचा गेले 13 ते 14 वर्ष झालं संचालक आहे। 3 वेळा या बँकेला मी निवडून आलो, पण आज माझ्या नेतृत्वाखाली माझ्या संचालक मंडळानं दिलेला टाकलेला विश्वास, माझ्या सभासदांनी टाकलेला विश्वास हा बँकेच्या इतिहासामध्ये जवळजवळ 1.5 तास चाललेली ही बँकेची पहिली सभा असावी। आज सभासदांना माईक द्या अशी घोषणा होते, माईक दिला जात नाही असे यापूर्वीच्या तक्रारी होत्या। आज सभासदांना माईक आपण दिला, हातात दिला, त्यांनी प्रश्न विचारले, त्यांच्या प्रश्नाचे आपण समर्पक उत्तरं दिली। मला एवढा अभिमान आहे की आपण जो कारभार करतो, माझे सभासद सगळे सुज्ञ आहेत, हुशार आहेत। शिक्षक हा सगळ्या ह्याला समाजाला दिशा देणारा घटक आहे आणि अशा शिक्षकांना प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं बांधील आपण असतो। पण मला लेखी प्रश्न आमच्या बँकेच्या अहवालामध्ये सभासदांना लेखी प्रश्न विचारण्याचं आम्ही आवाहन केलेलं असतं, पण मला विशेष अभिमान असा वाटला की 18 तारखेपर्यंत किंवा आज 24 सप्टेंबरपर्यंत सभासदांनी शिक्षक बँकेच्या इतिहासातला पहिली सभा असेल की 7000 सभासदांपैकी फक्त बँकेच्या कारभारावर हे करा ते करा असं लाजिरवाडी घटना घडतात, गावगुंडासारखे शिक्षक वागतात, याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? एखाद्या चांगल्या सभेसाठी आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे शिक्षकांची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, ज्याला हिंदू संस्कृती असेल, ज्याला आपण शिक्षक आहे ह्याचं भान नसेल, तर अशा काही एखादा आंबा अंडे आडीमध्ये नासका निघतो तसा एखादा आंबा निघालेला आहे, त्याचा बंदोबस्त यावेळी आपण 100% केली जाईल आणि अशावर पोलीस प्रशासनाकडनं असो किंवा माननीय न्यायालयाकडनं असो याचा सोक्षमोक्ष करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी तुम्हाला सांगतो। केलं का आत्ता सगळ्या समस्येला यांच्यावर पोलीस प्रशासनाकडे यांची माहिती घेतल्या, त्यांचं नाव समजलं आहे, सगळ्यांनी आवाज मतदानात सर्वसाधारण सभेमध्ये या सभासदांचं सभासदत्व रद्द करण्यात यावं असं आम्ही आज ठराव घेतला। विरोधी गटात असताना तुमच्याकडून देखील अजिबात झालेलं नाही। मी बँकेचा 14 वर्ष झालं संचालक आहे आणि 20 वर्ष झालं संघटनेचा अध्यक्ष आहे। 20 वर्षाच्या कारकिर्दी मी नोकरीला लागलो 1992 साली की आज माझी 31 वर्ष नोकरी आहे। 31 वर्षाच्या या माझ्या कारकिर्दीमध्ये अंडे फेक वगैरे असला प्रकार यापूर्वी कधी झाला नव्हता। अशा कार्यकर्त्याचा बंदोबस्त करून त्याचा सभासद रद्द करण्यासाठी मी बँकेच्या संचालन मंडळाच्या वतीनं हा ठराव आज केलेला आहे।
त्यांचा राग हा त्यांना माहिती, त्यांना राग मांडायसाठी, त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आज बँकेच्या इतिहासामध्ये आपण 1.5 तास सभा चालवली. या 1.5 तास चालणाऱ्या सभेमध्ये प्रश्न शांत राहून, सभा शांतत घेऊन त्यांनी प्रश्न विचारत होता. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इतरांना जसं दिलं, इतरांनी जसे माईकवर प्रश्न विचारले, काही लेखी प्रश्न विचारले, त्याचे उत्तर दिले, तसं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. त्यांना उत्तर आपण दिलं असतं, त्यांनी विचारलं पाहिजे होतं. पण शिक्षकी पेशाला गालबोट लावणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा ठराव आज मी केला. एक आहे की तुम्ही समाजात नवीन